नमस्कार, ग्रेट भेटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी यावेळी आहे वसईच्या किल्ल्यात आणि पुन्हा एकदा माझ्या सोबत आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो. गेल्या वेळेला आपण बघितलं होतं त्यांचा धर्मगुरू होण्यापर्यंतचा प्रवास. तुम्ही एक फादर आहात, तुम्ही धर्मगुरू आहात, परिवर्तनवादी नेते आहात, जन आंदोलनाचे समाजसुधारक आहात, साहित्यिक आहात, लेखक आहात, तुमच्यामध्ये एक कवीसुद्धा आहे. पण या सगळ्यामधले सगळ्यात महत्त्वाचा असा पैलू काय? मला वाटतं मी फादर असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण धर्मगुरूचे जे व्यक्तिमत्व आहे किंवा जीवन आहे कॅथोलिक चर्चमध्ये, ते असं सर्वव्यापी असावं लागते. समाजातल्या सगळ्या चळवळी म्हणा, आंदोलनं म्हणा, वेदना म्हणा, त्या वेदनेशी फादरांनी आपलं नातं, जवळचं नातं जुळवलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र संघाच्या आंदोलनामध्ये वसईच्या बहुतेक ख्रिश्चन लोकांनी भाग घेतला आणि इकडे जो ख्रिश्चन समाज जो होता तो प्रामुख्याने समाजवादी चळवळीमध्ये गुंतलेला होता आणि त्यामुळे आपल्या देशाविषयी, आपल्या प्रांताविषयी एक अधिक जवळ अशी ओळख झाली, एक प्रेम निर्माण झालं की ह्या गोष्टी ही काहीतरी मूल्य आहेत. म्हणजे मुळामध्ये हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. होता होता. तुमच्यावरचा जो समाजवादी संस्कार आहे, मगाशी म्हटलं तुम्ही सुद्धा एक सोशलिस्ट फादर आहात, अंधश्रद्धेविषयी किंवा एकूण विचारशीलतेविषयी खूप असा वाव आहे की तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. म्हणजे चर्चमध्ये राहून तुम्ही धर्मप्रसाराचं काम तर करताच, पण त्याबरोबर सामाजिक काम करायचं असेल तर त्याला परवानगी आणि नाही, तो भागच आहे. चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्माचा भाग आहे की धर्म आणि सामाजिक सेवा ही हँड इन हँड जाते. खरं म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये सेवा हा आमच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. आज मी वसईच्या किल्ल्यात अशासाठी आहे की हा किल्ला, वसईतला परिवर्तनवाद्यांचा किल्ला, फादर दिब्रिटो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली 25-30 वर्ष लढवलेला आहे, त्यामुळे ह्या किल्ल्याला आधुनिक या काळातसुद्धा महत्त्व आहे. फादर, वसईतला परिवर्तनवाद्यांचा किल्लासुद्धा तुम्ही लढवलेला आहे. आपण गेल्या भागामध्ये मुलाखतीच्या असं बघितलं होतं की तुमचा प्रवास कसा झाला, तुम्ही धर्मगुरू कसे झालात आणि एकूण धर्माबद्दलचं तुमचं चिंतन काय आहे. सेमिनरीमधून तुम्ही बाहेर पडलात, तुम्ही फादर झालात, तुम्ही जगप्रवास केला, त्या जगप्रवासाबद्दल मला विचारायचं आहे पण नंतर. पण मला आधी विचारायचं आहे, 1983 साली तुम्ही संपादक झालात, हे कसं झालं? कारण एक धर्मगुरू संपादक होतो आणि मग तोच धर्मगुरू चळवळ्या होतो, हा प्रवास काय? आमच्या चर्चचं मासिक आहे सुवार्ता नावाचं, 50-55 वर्ष झालं ते. तर त्या मासिकाचे संपादक म्हणून माझी नियुक्ती झाली. त्याच्या अगोदर मी गोरेगावला संत पायस कॉलेज इथं आहे, तिथं आमच्या धर्मगुरूपदाचे विद्यार्थी आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तिथं मी शिकवत होतो, धर्मशास्त्र शिकवत होतो. जेव्हा इथे गरज निर्माण झाली वसईला की या मासिकाला संपादक हवा आहे, तर कार्डिनल पिमेंटा यांनी माझी नियुक्ती केली आणि मी वसईला आलो. नंतर वसईची माझा जवळचा संबंध आला, संपर्क आला आणि सुवार्ताचे सूत्र मी 1983 माझ्या हाती घेतले. पण मला सांगा मग काय झालं, म्हणजे सुवार्थामध्ये तुम्ही संपादक झालात आणि तिथेच एका चळवळ्या कार्यकर्त्याचा किंवा जन आंदोलनाच्या नेत्याचा जन्म झाला का? मी जेव्हा सुवार्थाचे संपादनपदाची सूत्र हाती घेतली 1980 ते 1990 हे वसईसाठी अस्वस्थत दशक होतं. मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे व्यवहार होत होते, दुसऱ्या बाजूला स्मगलिंग चालू होतं अगदी ओपन खुलेआम, तिसऱ्या बाजूला पाण्याचा उपसा होत होता. हे सगळं मी पाहत होतो आणि एक पत्रकार म्हणून त्याचे पडसाद माझ्या मनामध्ये उमटत होते. आणि मला तर असं वाटत होतं की आपली पत्रकारिता ही लोकाभिमुख असली पाहिजे. तसं पाहिलं सुवार्थाचा स्वभाव, मूळ स्वभाव धार्मिक, लोकांचं धार्मिक प्रबोधन करणं, धर्माविषयी माहिती देणं. परंतु मी संपादनाकडे एक होलिस्टिक पॉईंटमध्ये बघतो की जीवनाची सगळी अंग ही पत्रकारितेमध्ये स्पर्शून गेली पाहिजे. कारण जीवन हे बहुआयामी आहे, त्यामुळे तुम्ही एकाच मुद्द्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुमची धार्मिकता तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे, तुमची धार्मिकता तुमच्या सामाजिक पर्यावरणाशी निगडीत आहे, तुमची धार्मिकता लोकांच्या जगण्याच्या प्रश्नाशी निगडीत आहे. आणि त्यामुळे मी थोडंसं व्यापक दृष्टिकोन घेतला की सुवार्थ स्वरूप व्यापक करूया, ते केवळ धार्मिक करून पुरेसं नाही आहे. आणि त्याजवळ वसई बदलत होती आणि झपाट्यानं बदलत होती आणि ती अस्वस्थ देखील होती. तर मी विचार करतो की ह्या हे जे चाललं इथं त्याचा आणि या मासिकाचा काय संबंध आहे? तो असला पाहिजे, नाहीतर आपण कालबाह्य होऊ. लोकांना हे मासिक आपलं वाटलं पाहिजे. आणि लोक जेव्हा मी म्हणतो तेव्हा फक्त कॅथोलिक या ख्रिस्ती नाही, तसा माझा संचार आणि परिसर सगळ्या ठिकाणी झालेला आहे,
सगळ्या समाजात म्हणजे मित्र आहेत. तर हे सगळे जे आपले भारतीय समाज आहेत, भारतीय धर्म आहेत, त्या सगळ्यांचं देखील कुठेतरी प्रतिबिंब पडलं पाहिजे. पण तुम्ही लोकांच्या प्रश्नाविषयी लिहायला सुरुवात केली, कारण दिसत होतं आजूबाजूला. मला वाटतं 1900 म्हणजे हरित वसलेच्या आंदोलनाच्या अगोदर आम्ही एक आंदोलन केलं होतं 1988 आधी 1986 तेव्हा समोरच्या चर्चमध्ये फादर रेमन परेरा होते आणि त्यावेळेला मी बस हा एकच मार्ग होता वाहन. तर खूप हाल व्हायचे लोकांचे, वसई स्टेशनवरून लोकांना गावात जायला बसेस मिळायचे नाहीत, गावातून लोक मुंबईला जाणारे बसेस मिळायचे नाहीत, विजेचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा जेव्हा मोठा नव्हता, पण वीज आणि ST वाहतूक हा प्रश्न होता. तर आम्ही ते दोघे फादर एक माझ्या समविचारी होते, आम्ही आपण चर्चमध्ये प्रार्थना करतो पण हेच आपले लोक स्टेशनवर तासन तास थांबत असतात, त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत. तर आम्ही दोघांनी ठरवलं, आम्ही मोर्चा काढला पहिला फादर हेमन आणि मी वीज मंडळाच्या ऑफिसवर. दोन फादर्सनी मोर्चा काढला आणि ते वसईचं नवीन काहीतरी होतं की फादर मोर्चा काढतायत, कारण कोण काही करत नव्हतं. तेव्हा मी स्थानिक आमदारांना विचारलं होतं की इथे ST बसेसचं बिघडलेलं आहे सगळं, त्यांचे वक्तशीर पण नाही आहे. ते म्हणाले की मी सध्या कारमध्ये फिरतो नाही, मग मला ते माहिती नाही आहे. मग तेव्हा मला जाणवलं की लोकांचे प्रश्न हे आपले प्रश्न आहेत. आणि तो आमचा पहिला मोर्चा वसईतला, पहिल्या वेळेला रस्त्यावर उतरलो. पहिल्या वेळेला तुम्ही रस्त्यावर उतरलात. आणि फादर मला इथे थांबून तुम्हाला विचारायचं आहे, तुमच्या आयुष्यातली पहिली चळवळ की या आधी सुद्धा कधीतरी सेमिनरीमध्ये तुम्ही चळवळ केली होती? चळवळ म्हणजे अशी आहे की मी सेमिनरीत असताना 1970 दरम्यान आम्हाला एक जर्मन फादर इथं आले शिकवण्यासाठी. ते जर्मनीचं त्यांचं बॅकग्राऊंड विचाराने फार पुरोगामी उदारमतवादी, तर त्यांची आमच्या तरुण फादर ब्रदरांशी मैत्री झाली आणि ते आमच्या सुखदुःखात आमच्याबरोबर असायचे. ते तर ते काही नवीन विचार देत होते, ते वॅटिकनचं जे आम्ही परिषद झाले त्याचा विचार घेऊन आले होते. तर आमच्याकडे जे जुने जे प्रस्तावित होते त्यांना काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असं विचार केला त्यांना परत जर्मनीला पाठवायचं. हे जेव्हा आम्हा ब्रदर लोकांना कळलं, ते आमचे काही मित्र होते फादर ऑल्विन डिसिल्वा माहिती आहे, पण आता चळवळीतच आहेत मुंबईला, तर आम्ही सगळ्यांनी एक कमिटी स्थापन केली आणि सांगितलं की अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्हाला हे फादर पाहिजेत, यांना तुम्ही इथून बदली करता कामा नये. आमचे कार्डिनल वलेरियन ग्रेशस म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे माणूस होता, त्यांच्यावर आम्ही लढलो आणि आम्ही आंदोलनच केलं की आम्ही काम ठप्प केलं. म्हणजे धर्मगुरूचं शिक्षण घेताना पहिलं आंदोलन सुरू केलं आणि नंतर हा वसईचा दुसरा मोर्चा. त्याच्या अगोदर दुसरं एक आहे, मी 1980 रोमला असताना अमेरिकेला गेलो होतो. तिथे रोमला म्हणजे तुम्ही व्हॅटिकनच्या शिक्षणासाठी गेलो होतो. तिथून मग एक महिन्यासाठी मी न्यूयॉर्कला गेलो. तिथे माझे मित्र आता आमचे जे बिशप आहेत फेलिक्स मचाडो चर्चमध्ये काम करत होते, तिथे फादर फ्रेड म्हणून होते आणि बिशप फेलिक्स मचाडो आर्च बिशप मचाडो त्यांचा आणि तिकडल्या चळवळी करणाऱ्या लोकांचा जवळचा संबंध होता. तिथे बॅरिगन ब्रदर्स होते आणि त्या बॅरिगन फादर दोघे फादर डॅन अँड फिली बॅरिगन त्यांचा न्यूक्लिअर या शस्त्राचा विरोध होता. तर त्यांनी ह्याविषयी त्या जी शस्त्राचं निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन ते आंदोलन करायचं ठरवलं. तर फादर फेलिक्स मला बोलले तुला जायचं आहे का तर जा. मी ते मी येऊ बोलतो तुमच्याबरोबर, ते आम्ही पेनसिल्वेनियाला गेलो तिथे आंदोलन होतं आणि हे सगळी मंडळी सगळी अशी आंदोलन करणारी मंडळी एकत्र होती, त्यांच्याबरोबर मी सामील झालो आणि डॅन बॅरिगनने त्या ह्याच्या फॅक्टरीमध्ये जाऊन त्या नुक्सवर हातोडा मारला आणि त्यानंतर अटक झाली आणि मग सगळं त्यांना काही कारावास भोगावा लागला. तो माझा पहिला मोर्चामधला सहभाग देखील अमेरिकेमधला. म्हणजे पहिलं तुमचं आंदोलन तुमच्या सेमिनरीमध्ये, नंतर अमेरिकेमध्ये त्या आंदोलनाचं शाळा झाली आणि नंतर वसईमध्ये पुढे कॉलेज झालं असं म्हणायला हरकत नाही. पण मला सांगा तुमचा पहिला लढा ज्याचा मी स्वतः साक्षी आहे, 1988 हरित वसईचा लढा आहे. वसईमधलं पर्यावरण जगलं पाहिजे, भाई ठाकूरची गुंडगिरी इथे होती ती मोडून काढली पाहिजे, स्मगलिंग थांबलं पाहिजे, लोकांवरचे अत्याचार थांबले पाहिजेत आणि मला आठवत आहे त्यावेळेला ठाकूर गँगचे प्रचंड अत्याचार इथे होते. तुम्ही त्याविरुद्ध कसे उभे राहिलं? तो मी बोललो सुरुवातीला की हां त्याला दुसरं एक कारण असं झालं की 31 ऑगस्ट 1988 मला वाटतं शरद पवार होते तेव्हा त्यांनी वसईचा डेव्हलपमेंट प्लॅन हा संमत केला. तो डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे एक पानाचं गॅझेट होतं. त्यावेळेला त्यांनी वसईतली जवळजवळ 5,500 जमीन ग्रीन झोनमधली रेसिडेन्शियल झोनमध्ये टाकली. ह्या सगळ्यांची लोकांची कुठलीही चर्चा नव्हती, लोकांना त्याच्या त्या चर्चा डिसिजनमध्ये सामील करून घेतलेलं नव्हतं. त्याची एक बातमी थोडीशी जाहिरात नवशक्तीमध्ये आली होती, बाकी वर्तमानपत्रात बातमी नव्हती. ती आमच्या मित्रांनी वाचली
आणि आम्ही सुरुवात केली चर्चा करायला सुरुवात केली थिंक टँकिंग की ह्याची दुर्गमी परिणाम वसईवर का होणार आहे. ते इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे नागरिक सुविधा नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे, ड्रेनेज नाही आहे, असं सगळं असतानाही 25,000 एकर जमीन ही नागरिकांसाठी खुली केलेली आहे आणि सोयीसुविधेचा कुठलाही पत्ता नाही आहे. ती गॅच रिझ्यूम माझ्याकडे आहे. तुम्ही डेव्हलपमेंट करणार म्हणजे काय करणार आहात? मला वाटते त्याच्यानंतर शरद पवार वसईला आले होते आणि एका मीटिंगमध्ये बोलले होते की प्लॅन असल्याशिवाय इतकडचा विकास होऊ शकणार नाही. पण प्लॅन नव्हता सरकारकडे. वसईची टोपोग्राफी बदलणार आहे, इतकं संस्कृती, इतकं समाज संपूर्णपणे त्या मुलगामी परिणाम होणार आहेत. कोणी काही करत नव्हतं, कारण दहशत फार होती. मग मी काही लोकांना बोलावलं, तर काय करायचं काही ठरलेलं नव्हतं, पण या दहशतीला विरोध केला पाहिजे आणि प्रचंड प्रमाणे हे नागरीकरण जे आहे ते थोपवलं पाहिजे. मी तिथे हे झालं म्हणजे काय बोलतात ते ध्रुवीकरण झालं. जे डेव्हलपमेंटच्या बाजूला ते निघून गेले आणि जे वसईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आणि पर्यावरण एकत्र आणि दहशत विरोध या मी मंडळी एकत्र झालो तेव्हा मी ह्या लोकांना सांगितलं की हे माझं काम नाही आहे. मी एक फादर आहे, चर्चमध्ये काम करतो आहे, तुम्ही त्याची लिडरशिप घ्या. परंतु लिडरशिप घ्यायला कोणी तयार नव्हतं. मग मी शेवटी माझी भूमिका अशी केली निमंत्रक हरित वसई संरक्षण समितीचा मी निमंत्रक होईल आणि आपण एकत्र काम करूया आणि सुरुवात केली. त्याच्यानंतर थोडासा सोशॉलॉजीचा अभ्यास केला होता की तुम्हाला जर एखादा प्रश्न लोकांना सामील करून घ्यायचा असेल तर तुम्हाला लोकसहभाग अतिशय आवश्यक असतो आणि तो सहभाग तुम्ही तुमच्या खोलीत बसून करू शकत नाही. तुम्हाला लोकांकडे गेलं पाहिजे. आणि मग आम्ही गावोगावी जाऊन ह्या स्ट्रीट कॉर्नर मीटिंग म्हणतात त्या स्ट्रीट कॉर्नर मीटिंग घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला माझ्याबरोबर आमचे फादर ज्वेल डिकुना आणि फादर फिलिप वाज हे दोघे होते. तर त्यांनी स्लाईड शो तयार केले दहशतीचे, पर्यावरणाच्या विनाशाचे, आणि आम्ही त्या स्लाईड्स घेऊन गावागावात फिरलो. जवळ 100 अशा स्ट्रीट कॉर्नर मीटिंग झाल्या आणि तेव्हा मला जाणवलं की एका बाजूला प्रचंड दहशतवाद आहे, लोकं नावं घ्यायला घाबरतात काही लोकांची, विराला तर कोणी बोलू शकत नाही आहे, एसटी बसमध्ये चढून लोकांना मारलं जायचं आपल्या त्या विरोध होईल त्यांना. आणि त्यावेळेला एक चमनगोटे करणारे लोक केलेले लोक एक तालुक्यात फिरायचे, त्यांच्या स्टँडगन असायचे, म्हणजे कोण बोलायला तयार नाही आहे. तेव्हा ह्या मी मंडळीने गावात फिरून लोकांनी असं दाखवलं हे असं चाललं आहे. आठवतंय त्यावेळेला एका पत्रकाराला डांबरामध्ये टाकून मारून टाकलं, डांबराच्या पिंपामध्ये उकळत्या डांबरामध्ये कीर गेला ना, कीर जितेंद्र कीर, मला जितेंद्र कीर, त्याचा अजूनही काय थावपत्ता नाही आहे. अनेकांना असे खून करून टाकले, खूप गेले ते, खूप खून झाले असे ना. काही उत्तरानंतर मी देईन. तर आपण लोकांना सांगितलं आपण एकत्र येऊया, माझा लोकशक्तीवर विश्वास आहे. आम्ही एक निर्णय घेतला होता समितीने की बिल्डराकडून पैसे घ्यायचे नाहीत, घनदाणक्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. तर आम्ही लोकांकडे अशी झोळी फिरवायची, प्रचंड प्रसिद्धात मिळत गेला. म्हणजे जाणवलं की लोकांचा पाठिंबा आहे आपल्याला. मग ठरवलं की आता आपण लोकमत जागृत झालेलं आहे तर लोकांना काहीतरी एक तसं प्रत्यक्ष दिसलं पाहिजे दृश्यरूप, एक मोर्चा काढूया का. तारीख ठरवली 1 ऑक्टोबर 1989, कामाला लागलो. मोर्चाची तारीख जाहीर झाल्यानंतर आमच्यावर सगळ्या संघांनी रोखल्या गेल्या, प्रचंड प्रमाणामध्ये दबाव येऊ लागले. मला आठवते त्या काळात तुम्हाला धमक्या आल्या होत्या, मारहाणीचे प्रयत्न झाले होते, सगळे प्रयत्न झाले होते. आणि धमक्या, आणि त्यावेळेस ते कसं आपल्या फक्त लँडलाईन असायची, इतके ते काय बोलतात त्याला कॉल ना, ब्लँक कॉल्स आणि भीती दाखवायची. एकदा तर मी एका पालीवरून गिरीला जात असताना त्या सांडोरच्या रस्त्या इथं आपण आलो, आमचा पाठलाग होत होता. शेवटी एका गल्लीमध्ये शिरलो म्हणून मी तो वाचलो. त्यावेळेला मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावर प्रेशर आलं. त्यावेळेला आम्हाला असं पत्र आलं होतं की त्या मोर्चामध्ये लालबागचे गुंड येणार आहेत. मोर्चाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 30,000 ते 40,000 लोकांनी मोर्चामध्ये भाग घेतला. मला आठवतं त्यावेळेला एवढं काही मीडियाचं तेवढं नव्हतं, फक्त वर्तमानपत्र होती, वर्तमानपत्र चॅनेलवाले नव्हते, बूम नव्हते. तर त्यावेळेला एक दोन मंडळी असे कॅमेरे घेऊन फिरत होते. आम्हाला कुठेतरी चांगल्या चॅनलचे लोक आलेले आहेत, आपलं आंदोलन ते कव्हर करत आहेत. दुसऱ्या दिवशी ऑफिसला विराला बोलावण्यात आलं, त्यांना तो व्हिडिओ दाखवणार, हे कोण रे तू का, एक लगावायची आंदोलन घ्या जातोस का तू कब्बास, म्हणजे हे भाई ठाकूरचे लोक. हां, ते त्यांच्यावर अशा प्रकारे प्रेशर आणलं. मला ह्या आंदोलनामध्ये एक श्रेय द्यायचं आहे सामान्य कार्यकर्त्याला, तो उभा राहिला, त्यांना धोका जास्त. सकाळ संध्याकाळ ते विरार नाळासोपारा स्टेशन मुंबईला जायचे ना, तर तरी देखील ते उभे राहिले. तर हे श्रेय कार्यकर्त्यांचं आहे.
खरं म्हणजे जे दहशतवाद्यांना ते अंतरी भेत्रे असतात, भेकड असतात. तुम्ही काय म्हणताय, जे दहशतवादी असतात, जे गुंड असतात, ते भेकड असतात, घाबरलेले असतात. परत आपण उभं राहिलं पाहिजे. नाही आणि मुळामध्ये ज्याला दहशत वापरावी लागते तोच कुठेतरी कमजोर आहे हे सिद्ध होतं. होतं होतं ते. हां काळाचा मी साक्षी आहे. तुम्ही आमच्यासारख्या पत्रकारांनी ते वसईत बोलवलं. मला माहिती आहे अनेक पत्रकार आले. मला एक सभा आठवते गिरीजला चर्चमध्ये झालेली, जिथे तुम्ही तिनईकरांना बोलवलं होतं. आणि तेव्हा इथे इथे इतकी दहशत होती, म्हणजे मला लक्षात नाही पण वडराई प्रकरण खूप गाजू लागलेलं होतं आणि मारहाण होत होती लोकांना. जितेंद्र किरीचं प्रकरण झालं होतं. भाई ठाकूर हा दाऊद इब्राहिमचा माणूस. इतकी दहशत तेव्हा जाणवत होती आपल्या त्या सभेला, म्हणजे मला चर्चच्या गिरीजमधल्या सभेला 5-25 लोकसुद्धा नव्हते, इतकी दहशत होती. आणि नंतर 2 वर्षांनी भाई ठाकूरला अटक झाली आणि तुम्ही न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात इथेच सभा घेतली, त्याला लाखो लोक आलेले होते. हा चमत्कार किंवा ही जादू तुम्ही कशी केली? लोक सर्वसामान्य दहशतीच्या दडपणाखाली असतात, लोक मोठ्या प्रमाणात घाबरलेले असतात. पण जेव्हा त्यांना जाणवते की आपण एकटे नाही आहेत, आपल्याबद्दल मोठा समाजगट आहे, त्यावेळेला त्यांची भीती कमी होते. आम्ही तिघा चौघांनी त्यांना सांगितलं की कदाचित आमचे बळी जातील, परंतु चळवळ चालू राहील. म्हणजे मरायची तुमची तयारी होती? मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. नाही काही होईल ना, कारण खून करणं एवढं सोपं होतं तेव्हा. तेव्हा एक कुठून तरी ती दैवी प्रेरणा होती की ह्या लोकांसाठी जर आपला बळी गेला तर ते ख्रिस्ताचा बळी लोकांसाठीच गेला होता ना, त्याचं एवढं काही विशेष नाही आहे. तर लोकांना ते जाणवलं की आम्ही पहिले भीतीमुक्त झालो. नेता भीतीमुक्त पाहिजे. पोलिसांचं सहकार्य मिळालं तुम्हाला? त्यांना माहिती होतं आमची चळवळीची ताकद माहिती होती, पण त्यांचं आम्हाला एवढं सहकार्य नव्हतं. कोणाचं सहकार्य? सुरुवातीला पोलीसही भाई ठाकूरच्याच बाजूचे, त्यांच्या बाजूला होते. म्हणजे अगदी SP ठाण्याचे ते जेव्हाला तिकडे येत असत, भाई ठाकूरच्या घरी येत असत, तिकडे येत असत, वेराला येत असत. मंत्रालयातले सगळे अगदी मंत्री देखील त्यांच्या ठाकूरकडे, त्यांचे हितसंबंध गुंतले होते. भाई ठाकूर हा वसईचा डॉन होता. हां आणि सगळे त्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचे व्यवहार त्याच्याकडे होते आणि मंत्र्यांचे हितसंबंध त्यांच्या गुंतले होते. मंत्री जमिनी घेत होते, त्यांना संरक्षण हवं होतं, त्यांना संरक्षण मिळत होतं. सामान्य माणसाच्या बाजूला कोणी नव्हतं. म्हणजे कुसुमाग्रजाचं एक वाक्य आहे की कितीही मारला तरी सामान्य मनुष्य कधी मरत नाही आहे. पण मी त्याला सांगितलं नाही, आपण त्याला जागच ठेवायचं आहे. मला काही इलेक्शन उभं राहायचं नाही आहे, मला मताचं राजकारण करायचं नाही आहे. तुमच्या हितासाठी मला आम्हाला किंवा म्हणजे कार्यकर्त्यांना झगडायचं आहे, हा मेसेज लोकांपर्यंत गेला. पण एक दिवस भाई ठाकूरला अटक झाली, तो तिहार जेलमध्ये गेला आणि त्याच्या गुंडगिरीची नांगी मोडली, हे कसं झालं? त्याला मोठा इतिहास आहे की एकूण इकडे जे काही घडत होतं ते शासनाला माहिती होतं, पोलिसांना माहिती होतं, शासनाचा आशीर्वाद होता होता. त्याच्यानंतर आम्हाला विशेष मदत केली शंकरराव चव्हाण यांची, ते गृहमंत्री होते आणि त्यांना हे सगळी माहिती आम्ही पुरवत होतो. आणि केवळ त्यांच्याच त्या प्रयत्नामुळे, वरून जे प्रयत्न झाले त्यामुळे पुढचे सगळं प्रकरण होत गेलं आणि मग अटकवर धावण्याचे प्रकार झाले. दुसरी व्यक्ती म्हणजे सुधाकरराव नाईक, त्यांचं राजकारण काही असू द्या पण आमचा फायदा झाला. तुमचा फायदा झाला, थोडी वसई थोडीशी दहशतमुक्त झाली. वसई दहशतमुक्त झाली. पण तुम्ही एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव नाही घेतलं आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय या तुमच्या लढ्यात पुढे जाता येणार नाही. आणि ते पोलीस अधिकारी आहेत उल्हास जोशी आणि त्यांचे सहकारी पोलीस. त्यावेळेला मला आठवते बिशप थॉमस डाबरे होते, तेही पुरोगामी विचाराचे आणि त्यांनाही सगळं पसंत नव्हतं. आम्ही गिरीजला त्या चर्चच्या मोठ्या हॉलमध्ये सार्वजनिक मीटिंग ठेवली. तो हॉल अपेक्षेपेक्षा जास्त गर्दीने ओसंडून गेला आणि त्या उल्हास जोशीचं पहिलं तिथे वसईला भाषण झालं. आणि त्यांनी सरळ सांगितलं होतं ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी की ह्या दहशत आम्ही बिमोड करणार आहोत, तुमचं आम्हाला सहकार्य हवं आहे. प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उल्हास जोशी कामाला लागले आणि लोकांमध्ये एकमेक शासकीय शासन आपल्या पाठीशी आहे, हा केवळ आंदोलन करून पुरेसं नाही. म्हणजे एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने चित्र पालटून पालटू शकतो. चांगले कर्तव्य असेल तर दुसऱ्या बाबत दुसरं एक नाव घेतलं पाहिजे. शांताराम सगणे ते ठाण्याचे कलेक्टर होते, त्यांना सगळी माहिती होती वसईची. आणि जेव्हा पाण्याचं आंदोलन झालं तेव्हा ते स्वतः आणि
पोलीस मोठी फौज घेऊन वसईला आले. त्याच्या वसई स्टेशनला आले तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या कारचे चाकाची हवा काढण्यात आली कलेक्टरच्या तेव्हा त्याला जाणवलं काय प्रकारे वसई म्हणजे. एवढे भाई ठाकूरचे गुंड मुजोर होते ते जात होते करत त्यावेळेला अधूनमधून वसईमध्ये बंद असायचे. आज बंद वसई बंद कोणी काय बोलायचं बंद करून ठेवायचं. एकदा ते गिरीजला आले सात आठ लोक त्या सगळं स्टँडकडे घेऊन मी समजा बंद नाही करणार तू काय करशील सांग मी तुका आपण बंद करायचं नाही. गिरीजला दुकानं बंद केली नाहीत गिरीजला लोकांनी दुकानं बंद केली नाही करायची नाहीत काय मी आहे ना पुढे कशाला घाबरा बघू का काय करतात ते बघूया ना. खरं म्हणजे जे दहशतवाद्यांना ते अंतरी भेत्रे असतात भेकड असतात. तुम्ही काय म्हणताय जे दहशतवादी असतात जे गुंड असतात ते भेकड असतात घाबरलेले असतात फक्त आपण उभं राहिलं पाहिजे. नाही आणि मुळामध्ये ज्याला दहशत वापरावी लागते तोच कुठेतरी कमजोर आहे हे सिद्ध होतं ते. हां ते आम्ही जाणलं होतं आणि आम्ही सांगितलं लोकांना की आमचं काही जरी झालं ना आम्ही लढणार ते काय करू शकतील. मला वाटतं ख्रिस्ताचे जीवनात एक प्रसंग आठवतो की एकदा प्रभू ख्रिस्ताला असा संदेश मेसेज आला की तो जो हेरोद आहे ना तो कुरुकर्मा होता तुम्हाला ठार करणार आहे. येशूने सांगितलं जाऊन त्या कोल्ह्याला सांगा मी आज उद्या आणि परवा काम करत आहे माझी वेळ येईल की मी जाईन. आम्ही लोकांना आमच्या भाषणामध्ये हे सांगितलं जो कोण कोल्हा असेल त्या जाऊन सांगा आम्ही तुला घाबरत नाही. आणि आमचे मार्कुस जाफरेने तर आम्ही घोषणाच केली होती आमच्या एकाही कार्यकर्त्याला जर तुम्ही काही ते दगा फटका केला त्याचं प्रेत आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात फिरवू. तो एक चांगला प्रभाव पडला. आणि दुसरं मीडियाचा तुम्ही होतात कपिल माधव गडकरी राजदीप ते इथे मीटिंग घेऊन घेतली आपल्या घेतल्या तुमच्याबरोबर मीटिंग झाली राजदीपने मीटिंग घेतली आणि राजदीप टाइम्स ऑफ इंडियामध्ये असल्यामुळे त्याला मोठं कव्हरेज मिळालं. विजयधर दाते हे खूप मंडळी म्हणजे माधव गडकरीनंतर आमच्या एडिटोरियल लिहिलं वसईचा दुसरा संघर्ष दुसरा लढा आणि आमच्या ह्याला पाठिंबा दिला. पाणी आंदोलनाच्या वेळेला आमच्यावर आरोप करण्यात आले की ह्या लोकांनी विहिरीमध्ये रॉकेल आणि डिझेल टाकलेलं आहे. तर रात्री 2 वाजता कपिल आला होता महानगरमधून महानगरचा चीफ रिपोर्टर कपिल पाटील विहिरीमध्ये इथे टॉर्च फिरवली आणि माशाचे फोटो काढले की हे सगळं खोटं आहे हे लोकांना पटवून देण्याचं का मुंबईच्या वर्तमानपत्राने. मला आठवते आम्ही हरिद्वसेच्या लढ्याच्या वेळेला आम्ही सुवार्थेचं मुखपृष्ठ केलं होतं. त्या मुखपृष्ठावर पहिलं पत्र होतं कुसुमाग्रजांचं. त्यांनी आपला सरळ आशीर्वाद ह्या आंदोलनाला दिला होता की ही जी पुरोगामी मंडळी की पत्रकार मंडळी होती त्यांचा देखील ह्या लोकांना पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला कोणी हात लावू शकला नाही. आणि मोठमोठे साहित्यिक नंतर पाठीशी उभे राहिले कुसुमाग्रज असतील तेंडुलकर असतील पुल देशपांडे तेंडुलकर तर आमच्याकडे येऊन जाय गेले आहेत आपल्या मोर्चाला सभा घेतल्या आणि आठवते त्या 89 मोर्चाच्या वेळेला तेंडुलकरांना देखील दहशत दाखवली होती की वसायला जाऊ नका. आणि तेंडुलकर आम्हाला बोलले त्या मीटिंगमध्ये बोलले मला जाऊ नका सांगायला म्हणून मी मुद्दा मालो आहे. तो मेसेज लोकांपर्यंत गेला आणि चांगला म्हणजे परिणाम होत गेले. मला सांगा आज जे महाराष्ट्रात विष पसरलं आहे हे गुंडगिरीचं अपराधीकरणाचं त्याला कोण जबाबदार आहे आणि लोकांनी वसईतल्या लोकांनी केला तसा कसा सामना करायचा. लोकशाहीमध्ये निवडणुका अपरिहार्य असतात आणि हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आणि गुन्हेगार राजकर्ते झाले हे अतिशय धोकादायक आहे. आणि ते केवळ महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती ग्रामपंचायत इलेक्शनपर्यंत चालतं. फादर अशी तुम्ही अनेक आंदोलन केलीत पुढेही पाण्याचं आंदोलन असेल पर्यावरणाचं आंदोलन तर सतत चालू असतं. मी त्या पाण्याच्या थोडंसं बोलायचं आहे की इथं मोठ्या बिल्डिंग काल चालू होतं कन्स्ट्रक्शन चालू होतं दररोज लाखो लिटर पाणी उपसलं जात होतं काहीच होत नव्हतं आणि त्यांना सगळ्यांना पाठिंबा तिकडून तेव्हा आमच्या लोकांनी ठरवलं की आपण आंदोलन करायचं. पण मी विचार केले आपण हे आंदोलन आपण करायचं कारण पुरुषाला धोका होता आणि आम्ही स्ट्रॅटेजी वापरली की स्त्रियांना ते हात लावू शकणार नाहीत पण पाणी बचाव महिला आंदोलन चालू केलं. तिथे आमच्या डॉमिनिका डाबरे आणि मेरी अंद्रादेस आमच्या लिडर होत्या आणि आम्ही ठरवलं की विहिरीजवळ जाऊन धरणं धरायचं. तसं धरणं निर्मला धरलं गेलं होतं बाया आमच्या आणि काही पुरुष बसले होते. रात्रीच्या वेळेला हे गुंड आले त्या गुंडाने त्यांना सोडा वाटलच्या बाटल्या लोखंडी शिगा आणि तलवारीने त्यांचा हल्ला केला. अगदी प्रचंड दहशत निर्माण झाली लोक घाबरले. मध्यरात्री तहसीलदार राणे आले त्यांनी काय केलं हे सगळे गुंड हल्ला करून निघून गेले त्याने आमच्या लोकांना पकडलं त्यांना संपूर्ण रात्रीची वसईच्या
कोर्टामध्ये ठेवलं, कचेरीमध्ये ठेवलं. तो दिवस वसईसाठी काळा दिवस होता, 17-18 मे 1991. आणि संपूर्ण तालुक्यामध्ये म्हणजे वसई विशेष वसई आणि विरार तिथे संपूर्ण रात्रीपासून दुपारपर्यंत माणसं हेरून, म्हणजे हरित वसईचे कार्यकर्ते ज्यांना हेरून त्यांना मारण्यात आलं, स्त्रियांचे कपडे ओढण्यात आले आणि प्रचंड दहशत निर्माण करण्यात आली. त्यावेळेला पत्रकार देखील कोणी इथे पोहोचले नाही, कोणीच पोहोचू शकला नाही. फक्त टाइम्स ऑफ इंडियाच्या अंजली मोदी म्हणून बाई होत्या त्या पोहोचल्या, आणि संपादक त्या टाइम्सचे होते आपले ते डॅरल डिमोंटी, त्यांनी त्यांना पाठवलं. त्यांनी जे काही कव्हरेज तेवढंच कव्हरेज मिळालं. मग संध्याकाळी मीटिंग झाली, पोलीस अधिकारी आले, कलेक्टर आले, मला आठवतं त्यावेळेला ठाण्याचे एस पी होते, तर ते आमच्या मेरी अंद्रेज बोलले की मेरी, तिने काय सांगितलं की बायांचे पदर खेचले ह्या लोकांनी, तर ते तो अधिकाऱ्याचं नाव मी विसरलो. त्याने सांगितलं की फगेट इट मॅडम. त्या मेरी उसळल्या, काय फगेट इट मॅडम, तुमच्या आईच्या किंवा बहिणीच्या अंगाला हात लावला तुम्ही फगेट केलं असतं? तो थरथर कापायला लागला. ही लोकांची शक्ती, हे आम्ही स्त्रियांना सक्षम केलं होतं. आणि त्यांनी आंदोलन हाती घेतलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने कमिटी नेमली, म्हणजे पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी. त्यांचे रिपोर्ट आले, पाण्याचे रिपोर्ट, ते देखील अतिशय भयानक होते की पाणी पिण्यासाठी योग्य नाही, माणसाला आणि जनावरं पण नाही आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचा प्रश्न घेतला गेला, पिण्याच्या पाण्याचा उपसा, विहिरीचा उपसा, आणि सरकारने एक बिल पारित केलं की ह्या उपशावर नियंत्रण घालण्यासाठी. मी तो आंदोलनाचा एक विजय होता, मी संपूर्ण महाराष्ट्र ते लागू होतं की अशा प्रकारे आंदोलनातून चांगल्या गोष्टी निघू शकतात. फादर, हे तुमचं खूप मोठं काम आहे आणि मला असं वाटतं की, म्हणजे हे मी नेहमीच म्हणतो, महाराष्ट्राला आपल्या भूमीवर असलेल्या मोठ्या माणसांची कदर नाही, तशी तुमची कदर महाराष्ट्राने केलेली नाही. पण मी तुम्हाला सांगेन, हे कधीतरी लिहून ठेवा, आत्मचरित्र लिहा. लिहाल की नाही? लिहीन ना. नक्की लिहा, याचं कारण पुढच्या पिढ्यांपर्यंत गेलं पाहिजे. पण मला दुसरा प्रश्न इथे विचारायचा आहे, हे जे विष शरद पवार असतील, इतर राजकीय नेते असतील, त्यांनी वसईत पेरलं, कारण तिथेच महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची सुरुवात झाली. हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानीला पहिल्यांदा तिकीट देण्याचं पाप शरद पवारांनी केलं, हा इतिहास आहे, हा इतिहास नाकारता येणार नाही. हितेंद्र ठाकूर आमदार झाला आणि त्यांनी पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर पुढे वसई वेठीला धरली. मला सांगा, आज जे महाराष्ट्रात विष पसरलं आहे हे गुंडगिरीचं, अपराधीकरणाचं, त्याला कोण जबाबदार आहे? आणि लोकांनी, वसईतल्या लोकांनी केला तसा कसा सामना करायचा? लोकशाहीमध्ये निवडणुका अपरिहार्य असतात, पण हे जे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं आणि गुन्हेगार राजकर्ते झाले, हे अतिशय धोकादायक आहे. आणि ते केवळ महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ती ग्रामपंचायत इलेक्शनपर्यंत चालतं. उदाहरणार्थ आता कोकणातमध्ये सुद्धा, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा, किंवा तुम्ही मराठवाड्यात गेलात तर तिकडे काही ठिकाणी, काही पश्चिम महाराष्ट्रात अशीच गुंडगिरी चाललेली आहे. मुकाबला कसा करायचा? वसईचं उदाहरण घ्यायचं का लोकांनी? म्हणजे मला वाटतं सुर्व्यांची कविता आहे ना, की मी यशासाठी कधी लिहिली नाही पण अपयशाची मला भीती वाटली नाही. तसं अपयश घेण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे, पण हा पर्यायी आवाज, हा पर्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी निस्वार्थी कार्यकर्ते पुढे आले पाहिजे. तिथं त्यांना जाणवलं पाहिजे की हा आपला जो नेता आहे ना, की हा जो नेतृत्व करतो आहे, त्याच्याविषयी विश्वास पाहिजे. जो तुमच्याविषयी होता वसई, होता, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि कार्यकर्ते होते, आपण करू शकतो, येस वी कॅन, मला तेच वाटतं. येस वी कॅन असं तुम्ही सांगताय, खरोखरच आहे. ज्या येशूला तुम्ही शोधत होता तो सापडला का तुम्हाला? अजून मी शोधत आहे, अजून शोधत आहे, स्वतःला प्रश्न विचारित आहे की ज्या येशूला मी शोधत आहे त्याच्या प्रकार, त्याच्यासारखं जीवन मला जगता येते का? तुम्ही महाराष्ट्रातले महत्त्वाचे साहित्यिक आहात आणि तुमचे ललित निबंध असतील, तुमची इतर पुस्तकं असतील, तुम्ही जेरुसलेमवर लिहिलेलं पुस्तक असेल, ही मराठी साहित्यातलं एक महत्त्वाची पुस्तकं आहेत. मला तुमच्या एका पुस्तकाविषयी विचारायचं आहे, जे आत्ताच आलेलं आहे गेल्या वर्षी, बायबल, सुबोध बायबल, बायबलचा अनुवाद करावा असं तुम्हाला का वाटलं? कारण याआधीसुद्धा मराठीत बायबलचे अनुवाद होते, हा अनुवाद तुम्ही का केला? मला जी लेखक म्हणून मान्यता मिळाली ते माझं ओएसिसच्या शोधात, या पुस्तकामध्ये ओएसिसच्या शोधात. मी युरोपला असताना तिथल्या समाज जीवनाचा अभ्यास केला, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केला, चळवळींचा अभ्यास केला, आणि ते माझे अनुभव मी मराठी पुण्याच्या सकाळमध्ये दर रविवारी बरोबर प्रसिद्ध होत गेले आणि खूप चांगला प्रतिसाद वाचकांचा मिळाला. आम्ही राजहंसांनी त्यांचं पुस्तक काढलं, ते पुस्तक प्रकाशित झालं, पहिल्याच महिन्यात त्याला पुरस्कार मिळाला.
दमाणी पुरस्कार मिळाला, तसे अनेक पुरस्कार मिळत गेले. ते पुस्तक करीत असताना दिलीप माजगावकर गप्पा गोष्टी व्हायच्या, त्यांना माझी स्टाईल आवडली, म्हणजे तू फार चांगला लिहितोस, ललित लेखन तुझं चांगलं आहे, तर आपल्याला बायबल कसं लोकांपर्यंत नेता येईल. आणि ते बोलाले की बायबल हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ग्रंथ आहे आणि जगात सगळ्यात जास्त जी कोणा ग्रंथाची विक्री होते बायबलची आहे, असं हे बायबल आपल्या मराठीमध्ये मात्र लोकांकडे जात नाही आहे की लोकांना ते आपलं वाटत नाही आहे. तर तुम्ही काय करू शकाल ह्याबाबत तुम्ही विचार करा, कशाप्रकारे करता येईल. त्याच वेळेला आपल्या मला ते चित्रा नाईक ना, चित्रा नाईक मी सकाळमध्ये एक लेख लिहिला होता, दोन बायबलवर लेख लिहिले होते, तर त्यांचं मला पत्र आलं की फादर तुम्ही हे जे लेख बायबलमध्ये लिहिले आहेत ना, आदामाची गोष्ट असे दोन तीन गोष्टी लिहिल्या आहेत, अशा प्रकारे तुम्ही बायबल आम्हाला सांगा, आम्हाला ते बायबल वाचायला आवडेल, तो विचार मनामध्ये होता. पण तुम्हाला असं वाटतं मराठीत असं सुबोध बायबल उपलब्ध नव्हतं? तसं सी पहिला मराठीचा बायबलचा भाषांतराचा प्रयोग हा एका ब्रिटिश गृहस्थाने केला, विल्यम कॅरी, त्याने संत मत्तेचं शुभवर्तमान आणि ते देखील कलकत्त्याला लिहिलं. किती वर्षांपूर्वी? ते 200 वर्षांपूर्वी. 200 वर्षांपूर्वी पहिला मराठी बायबल अनुवाद आला. हा हा त्या मिशनऱ्यांनी केला. त्याच्यानंतर बायबल सोसायटी आली, त्यांनी संपूर्ण बायबल हे मराठीत भाषांतरित केलं. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, त्यांचं तर कार्य अलौकिकच आहे, पण त्यांनी एक हाती एक टाकी बायबलचं संपूर्ण बायबल भाषांतर केलं. त्यासाठी ग्रीक आणि हिब्रू भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. फक्त त्यांचं भाषण काय झालं की थोडंसं संस्कृत प्रचुर झालेलं आहे, त्यामुळे ते थोडंसं बोजवट झालं. त्या बायबल सोसायटीने भाषांतरं केली, ती व्यवस्थित चांगली होती लोकांपर्यंत. सगळा तुम्ही अभ्यास केला, करावं लागलं ना, भाषा बदलत असते सातत्याने, दर 10 वर्षांनी ती बदलत आहे, स्वरूप बदलत असते. म्हणून मी विचारले की आपल्याला कशाप्रकारे मांडता येईल. सुरुवातीला मी असं ठरवलं की संपूर्ण जे बायबल आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे आपल्या पद्धती आपण भाषांतरित करायचं, अर्थात प्रामुख्याने इंग्रजीमधून करावं लागलं. आणि बायबल जे पंडित आहेत, आमच्याकडे दोन बायबलचे पंडित आहेत, एक फादर फ्रान्सिस परेरा वसईचे, ते बायबलचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पंडित, त्यांच्याकडून तपासून घ्यायचं. दुसरे माझे मित्र फादर रॉबर्ट डिसोजा, ते ग्रीक भाषेचे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडून नवा करार तपासून घ्यायचा, म्हणजे कुठे त्रुटी राहता कामा नये. आणि मी संपूर्ण ते लिहून काढलं, रिराईट केलं, कारण मी रिराईट केलं. ते केल्यानंतर माझ्याकडे बोलले की हा एवढा मोठा ग्रंथ कोण वाचणार, आपल्याला एडिट करायला लागेल. आता एडिट नवा करार करता येत नाही आहे, मग जुन्या करार मी एडिट करायचं भात हाती घेतलं आणि मग स्वरूप बदललं, जुन्या करार गोष्टीरूपाने मांडलं. जितकं ते गोष्टीरूपाने देता येईल, लोकांना गोष्टी आवडायला वाचायला आवडतात, तर त्या प्रकारे आम्ही तो भाषांतर केलं, रिराईट केलं. अनेकदा रिराईट करावं लागलं, जो 10 वर्ष मला लागली, बाकीची कामं करतच होतो. आणि शेवटी जेव्हा माझ्या मनाचं समाधान झालं तेव्हा मी आनंद हर्डीकर यांच्याकडे दिलं. हर्डीकरांचा मला असा फायदा झाला की ते परंपरेच्या बाहेरचे आहेत, विद्वान मनुष्य आहे, तर ते मला सांगितलं की तुम्ही बायबल काही गोष्टी लिहिता पण ह्याचा अर्थ काय आहे, ह्याच्यामागे पार्श्वभूमी काय, वाचकाला कसं कळणार. तुम्ही टिपा द्यायला सुरुवात, तळटिपा द्यायला सुरुवात केली आणि तळटिपा लिहिता लिहिता 1900 तळटिपा झाल्या. मग ते मला बोलले की आता बायबल म्हणजे काय, बायबलची भाषांतर कशी झाली, तो प्रवास कसा झाला, तो इतिहास काय, हे लोकांना कळलं पाहिजे. मग प्रस्तावना लिहा, ही 70 पानाची प्रस्तावना झाली आणि संपूर्ण ते बायबल तयार झालं. मग ते बोलले की आपल्याला क्रिश्चॅनिटीला एक मोठी कलेची परंपरा आहे, ते ग्रँड मास्टर्स होऊन गेले आहेत, म्हणजे मायकल अँजेलो आहेत, लिओनार्डो द विंची आहेत, अशी पुष्कळ जे ज्यांनी बायबलचे थीम्स चित्ररूप केले आहेत, क्लासिकल थीम्स आहेत. तर ही चित्रं आपण घेऊया, ती काही चित्रं घेतली आणि जवळजवळ 350 चित्रं त्याच्यामध्ये आहेत, जवळजवळ 20 प्लेट्स कलरमध्ये आहेत, की एक कलात्मक कसा ठेवा वाचकापर्यंत. फारच सुंदर ते पुस्तक. हां, पहिली आवृत्ती 15 दिवसात संपली. 15 दिवसात फार मोठं त्यांचं. दुसरी आवृत्ती काढली. फादर, हा मोठा तुमचा प्रयत्न आहे आणि हे मोठं तुमचं योगदान आहे मराठी साहित्याला, की बायबल तुम्ही आजच्या भाषेमध्ये आणलं. पण मला पुढे जायचं आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, धर्मगुरूचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही जगप्रवास केलात, तुम्ही व्हॅटिकनला सुद्धा गेलात, तुम्ही अमेरिकेत गेलात, तुम्ही इटलीला गेलात, तुम्ही जेरुसलेमला गेलात, तुम्ही इतर अनेक ठिकाणी गेलात. हा सगळा जगप्रवास आहे. पूर्वी असं म्हणायचे की जगप्रवास करा आणि पांडित्य मिळवा. या जगप्रवासाचा तुम्हाला लेखक म्हणून, धर्मगुरू म्हणून आणि माणूस म्हणून काय उपयोग झाला? खूप उपयोग झाला. खरं म्हणजे प्रामुख्यानं स्टडी करण्यासाठी गेलो. माझं वास्तव्य व्हॅटिकनच्या जवळ होतं. ग्रेगोरियन युनिव्हर्सिटी, जी जगप्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे, तिथे शिक्षण घेण्याची मला संधी मिळाली. जागतिक कीर्तीचे पंडित, त्यांची लेक्चर मला ऐकायला मिळाली, त्यांचा सहवास मिळाला.
मला तितकं मर्यादित ठेवायचं नव्हतं. एक प्रकारची एक जिज्ञासा माझ्या मनात होती, म्हणजे दुसऱ्या लोकांविषयी, दुसऱ्या संस्कृतीतील लोकांविषयी, कल्चरविषयी, आणि ती संधी देखील मिळाली. किती देश फिरलात तुम्ही आत्तापर्यंत? तर मी अमेरिकेला गेलो, जर्मनीला गेलो, फ्रान्सला गेलो, बेल्जियमला गेलो, स्लोवाकियाला गेलो, इस्रायलला गेलो, इटलीला गेलो. इटली तर होतं, तिथे होतो, तिथे फिरत राहिलो. माल्टाला गेलो. असे अनेक देश पाहण्याची संधी मला त्या काळामध्ये मिळाली. आणि मी एक तिथे एक म्हणजे भूमिका अशी होती की श्रीमं माटे यांचा एक लेख होता, देश म्हणजे देशातली माणसं. आणि सुदैवाने इटलीमध्ये इटालियन भाषेचा अभ्यास केल्यामुळे आणि जर्मन भाषेचा अभ्यास केला, तिथल्या लोकांशी, लोकजीवनाशी मी एकरूप होऊ शकलो. तुम्हाला दोन्ही भाषा येतात. हां, तेव्हा ना साधारण 80 भारतीय लोकांविषयी एक प्रकारचं विशेष आकर्षण होतं. आता ग्लोबलायझेशनमुळे सगळे जातात येतात, हे भारतीय मनुष्य कसं असेल. मला आठवतं मी जर्मनीमध्ये असताना तिथे एक चर्चमधले काही लोक, त्यांनी मला बोला आम्हाला बघायचं आहे भारतीय मनुष्य कसा आहे. आणि एक विरोधाचा भाग असा की मी ते चर्चमध्ये गेलो, प्रार्थना केल्या, बाहेर आलो, तर एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, ते भारतातले ना, मग ते हिंदू नाही का, ते फादर कसे. तर समजू शकलं नाही काही, कसं औत्सुक्य होतं. आणि ह्या लोकांना त्यांच्या घरी राहण्याची मला सवय मिळाली, संधी मिळाली. जर्मनीमध्ये मी फादर लेदरले जे पुण्याला काम करत होते त्यांच्या भावाकडे राहिलो होतो. एक संस्कृतीचा एक मुद्दा सांगतो ना, कसं त्यांचं संस्कृती आणि आपली निराळी आहे. तर मी त्यांच्या घरी 2 होतो, त्यांच्या घरी एक बाळ होतं, एक 6 बाळ. ते जेवणाखाल झाल्यानंतर जो तो त्याच्या खोलीमध्ये गेला. रात्री साधारण 12-1 मला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तर कोण उठेना, कोण काही करेना. माझ्या बाजूची खोली, त्याची त्या बाळाची खोली होती, त्याची खोली निराळी, पण ते बाळ रडते आहे. तर मी जाऊन त्याला झोजवला, अंगाई घेत गायले आणि हळूहळू बाळ झोपलं. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला मी त्या माझ्या मित्राच्या पत्नीला विचारलं की रात्री बाळ रडत होतं, तुम्ही कोणी उठला नाहीत. तर म्हणजे त्याला उठून त्याला झोपवलं मी, तुम्ही कशाला उठलात, रडेल आणि थांबेल, त्याच्यामध्ये काय एवढं. इथे 7-8 मुलं देखील आईवडिलांच्या बेडरूममध्ये झोपतात, ते देखील योग्य नाही आहे. पण हे त्यांची संस्कृतीमध्ये जे फरक आहेत ते मला हे कंगोरे समजत आले. मला अमेरिकेची आठवण सांगायची आहे. 6 अमेरिकेमध्ये नागासाकी दिन, हिरोशिमा दिन साजरा केला. चर्चमध्ये प्रार्थना होतात, तो बरोबर रविवारचा दिवस होता. मला प्रवचनाची माझी टर्न होती, त्या मिसाल मी प्रवचन करणार होतो. मी एकूण शांततेविषयी बोललो आणि शेवटी सांगितलं की तुम्ही अमेरिकन लोक, तुम्ही आज हिरोशिमाचा दिवस साजरा करीत आहात, पण बॉम्ब तुम्हीच टाकले आणि परत त्यांच्याच पण तुम्ही आता थडगे सजवता ना. तरी एका बाईला ते खूप लागलं, त्यांनी ते त्या मोठ्या फादरांना सांगितलं की फादर असे बोलायला नको, ते आपलं अपन आहे. त्या फादरने मला बाजूला सांगितलं, तुमचं प्रवचन यशस्वी झालं, प्रवचनानंतर जो लोक अस्मत होत नसेल ना, तसं गुढी गुढी बोलून काय फायदा नाही आहे. तसे अनेक प्रकारचे अनुभव मला तिथे गोळा करता आले आणि ते बहुतेक अनुभव वयाच्या शोधात त्या पुस्तकामध्ये मी लिहून ठेवलेले आहेत. फादर, आपल्या मुलाखतीची वेळ आता संपत आली आहे. मला शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, ज्या येशूला तुम्ही शोधत होतात, ज्या परमेश्वराला तुम्ही शोधत होतात, धर्माच्या रस्त्यावरून शोधत होतात, तुमचा रस्ता हा खऱ्या धर्माचा होता, तो सापडला का तुम्हाला? अजून मी शोधत आहे, अजून शोधत आहे, स्वतःला प्रश्न विचारित आहे की ज्या येशूला मी शोधत आहे त्याच्या प्रकार त्याच्यासारखं जीवन मला जगता येते का. तो निरासक्त होता, आता तर वाटायला आलं की आपण निरासक्तीच्या वाटेला गेलं पाहिजे, आता सगळे सोडून द्यायला पाहिजे, हे नको आता. आणि आता तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशी एक थोडंसं विचार मनामध्ये येतो की आपण चांगलं करीतच राहायचं, चांगलं करीत राहायचं. श्वास आयतेपर्यंत माझा प्रवास चालू आहे आणि कुठेतरी मला येशू भेटेल निराळ रूपामध्ये, अशी माझी प्रार्थना आणि अपेक्षा आहे. त्या दृष्टीने प्रवासाचा मी प्रवास करत आहे. फादर, थँक्यू व्हेरी मच. येशूला शोधताना तुम्ही तुकारामाचं वचन म्हणताय आणि सर्वधर्म समभावाचा संदेशही देताय. मला असं वाटतं भारतीय परंपरा, अन आयडिया ऑफ इंडिया, यापेक्षा वेगळी असू शकत नाही.